नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वर्ग समीकरणे कसे सोडवायचे याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर इतर सूत्रांचाही अभ्यास आपण या प्रकरणात केलेला आहे. आता आपण वर्ग समीकरणांच्या उपयोजनावरील काही उदाहरणांचा अभ्यास येथे करणार आहोत. पहा, एक उदाहरण आहे. बीड येथील श्री सुंदरराव यांच्या शेतातील काटकोन चौकोनाकृती कांदा चाळीच्या तळाची लांबी रुंदीपेक्षा 7 मीटर जास्त आहे आणि कर्ण हा लांबीपेक्षा 1 मीटर जास्त आहे. तर लांबी व रुंदी काढा. इथं बघा, कांदा चाळीच्या तळाची रुंदी लांबी यांचाही प्रमाण दाखवलेलं आहे आणि कर्ण दाखवलं आहे. म्हणजे इथं काय काय अपेक्षित आहे बघा, की इथं पायथागोरससुद्धा आपल्याला वापरावं लागेल कारण कर्ण दिलं आहे आणि मग त्याच्यावरून आपल्याला एक्सची किंमत काढता येऊ शकते. पहा, समजा कांदा चाळीच्या तळाची रुंदी एक्स मानली. आता लांबी रुंदीपेक्षा 7 मीटर जास्त आहे म्हणून लांबी एक्स अधिक 7 मीटर कारण जास्त आहे. आता कर्णाचा काय दिला आहे आपल्याला गुणोत्तर बघा. कर्ण हा लांबीपेक्षा 1 मीटरने जास्त आहे. लांबी एक्स अधिक 7 आहे, त्याच्यापेक्षा 1ने जास्त म्हणजे एक्स अधिक 8 मीटर हा कर्णाची लांबी आहे. मग इथं आपण पायथागोरसचा प्रमेय वापरला. कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग, ज्याला आपण पाया वर्ग अधिक उंची वर्गही म्हणतो. कर्ण दिला एक्स अधिक 8 कंसाचा वर्ग, बाजू दिला एक्स अधिक 7 कंसाचा वर्ग अधिक एक्स कंसाचा वर्ग. इथं हे सूत्र वापरलं तर आपण ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग, या सूत्राचा उपयोग या दोन कंसांसाठी करायला. एक्सचा वर्ग अधिक 8 × 2 = 16x अधिक 8² = 64. इथंही एक्सचा वर्ग अधिक 7² = 14x अधिक 7² = 49 अधिक एक्स वर्गला एक्स वर्ग, दोन्ही साईडचे एक एक्स वर्ग कॅन्सल झाले. आता पहा, एक्स वर्ग अधिक 14x अधिक 49 ही उजव्या बाजूची राहिलेली जी किंमत आहे मी तशीच लिहिली आणि हा उजव्या बाजूला नेला तर हा अधिक 16x झाला -16x अधिक 64 झाला -64. नंतर इथं 14x -16x झाले -2x आणि 49 -64 झाले -15. एक्सचा वर्ग -2x अधिक 15 = 0. आता पहा, इथं 15 आता हे आपण अवयव पद्धतीने अवयव पाडलेले आहेत. 15 अवयव 5 × 3 = 15 येतात आणि 15 जे साईन आहे ते मायनस आहे, ते आपण 5 दिलं मधल्या पदाचं जे साईन आहे ते मोठ्या पदाला -5x + 3x - 15. या दोघांमधून एक्स कॉमन, एक्स -5 + 3 = -5 म्हणजे 2 × x - 5 आणि x + 3 = 0 या दोघांपैकी कोणाची तरी एकाची किंमत 0 असेल. म्हणून x = 5 आणि x = 3 पण ही एक्स ही रुंदी किंवा कुठली तरी लांबी रुंदी अंतर येणार आहे आणि ते ऋण कधी नसतं म्हणून ही जी आहे ती आपली किंमत नाही. म्हणून एक्सची किंमत 5 घेतली तर x + 7 किंमत 12 येईल. म्हणजेच ह्या दोघांमध्ये जी लहान आहे त्याला आपण रुंदी म्हणणार. रुंदी बरोबर 5 मीटर आणि लांबी बरोबर 7 मीटर किंवा एक्स आपण अगोदरच रुंदीला गृहित धरलेला आहे ती 5 मीटर आहे आणि लांबी जी ती त्याच्यापेक्षा 7ने जास्त आहे. लांबी जी ती 7ने जास्त आहे म्हणजेच 7 + 5 म्हणजेच 12 मीटर ही त्याची लांबी असेल. म्हणून सुंदरराव यांच्या शेतातील कांदा चाळीची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 5 मीटर आणि 12 मीटर अशा प्रकारची असेल. थँक्यू. धन्यवाद.